हाय फ्रेंड्स, जॉब अलॉट एंड करियर गाइड है आपल्या यूट्यूब चैनल में तुमचं स्वागत है। तुम्ही जर चैनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा। आज आपण एका नवीन विषयी जाणून घेणार आहोत। पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहराच्या आधीत भारतातील चार शहराचा समावेश झालेला आहे। आपण बघितलेलं की मार्चच्या सर्व शेवटच्या आठवड्यामध्ये टेम्परेचर तापमान हे सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने जास्त होतं। विदर्भामध्ये तर उष्णतेची लाटच होती, ती लाट अजून पण काही ठिकाणी कायम आहे। भारतीय हवामान शास्त्राच्यानुसार की आपल्या विदर्भामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं। एवढंच नव्हे तर सर्वाधिक उष्ण शहराच्या आधीत पहिल्या 10 शहरामध्ये भारतातील 4 शहराचा समावेश आहे। आणि या 4 शहरामध्ये महाराष्ट्रातील 2 शहराचा समावेश या पहिल्या 10 सर्वात उष्ण शहरामध्ये झालेले आहेत। आपण बघूया महाराष्ट्रातले कुठले शहर आहे जे सर्वात उष्ण शहराच्या आधीत आलेले आहेत। अकोला शहर हे 7व्या क्रमांकावर आहे आणि 29 मार्चला अकोला शहराचं तापमान हे 43.2 अंश सेल्सिअस एवढं होतं। 10 शहराच्या आधीत अकोला शहर हे 7व्या क्रमांकावर होतं। त्याच्यानंतर 8व्या क्रमांकावर पिलानी शहर आहे, त्यावेळेस त्यांचं टेम्परेचर 41.1 अंश सेल्सिअस होतं। आणि 9व्या क्रमांकावर चुरू हे शहर, 9व्या क्रमांकावर त्यांचं तापमान 43.0 अंश सेल्सिअस होतं। आता आपण आपला विदर्भामधला आणखीन एक जिल्हा बघूया, तो सातत्याने त्याचं तापमान हे नेहमी उन्हाळ्यामध्ये जास्त असतं। चंद्रपूर 10 शहराच्या आधीमध्ये चंद्रपूरचा 3रा क्रमांक होता आणि चंद्रपूरचं त्यावेळेचं तापमान 29 मार्चला तापमान होतं 43.4 अंश सेल्सिअस। एवढं प्रचंड तापमान चंद्रपूर शहराचं होतं। आता जे काही 10 शहरं आहेत त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कायस। माली हा देश आहे आफ्रिका खंडातला माली या देशातलं कायस शहर, त्याचं तापमान 29 मार्च रोजी 44.4 डिग्री सेल्सिअस होतं आणि त्याच्या पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहर म्हणून ते पहिल्या क्रमांकावर होतं। त्याच्यानंतर सेगोव्यू हा पण माली हा आफ्रिका खंडामधला देश आहे, त्या 2रा क्रमांकावर सेगोव्यू हे शहर होतं आणि त्याचं तापमान 43.8 अंश सेल्सिअस एवढं प्रचंड तापमान होतं। आपण बघितले की पृथ्वीवरील सर्वात 10 शहराच्या आधीमध्ये भारतातलं 4 शहर आणि महाराष्ट्रातलं 2 शहराचं तापमान होतं। धन्यवाद।